भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नमो चषक 2024 अंतर्गत बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. भाजप प्रदेश भाजप कार्यकारिणीच्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होत आहे. त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा कला आणि सांस्कृतिक महोत्सव होत असून शनिवारी उल्वे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी आणि रविवारी असे 2 दिवस बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, कामगार नेते रवी नाईक, वर्षा नाईक, रवींद्र भगत, श्यामनाथ पुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे रवींद्र भगत आणि नरेंद्र जोशी यांनी आयोजन केलं आहे. दरम्यान नमो चषक अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ 29 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. 93,000 जास्त पार्टिसिपंट या स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. एक मोठा अचीवमेंट आहे आणि अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा पार पडतायत. आपल्याला एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये खेळ का घेतले जात आहेत तर मुळामध्ये समजा खेळाच्यामुळे आपलं एक समजा स्वतःचा टॅक्टिकल असे समजा आपली मेंटॅलिटी ही चांगल्या प्रकारे डेव्हलप होते, चांगली आपली मेंटल स्ट्रेंथ डेव्हलप होते, चांगल्या प्रकारे आपलं फिजिकल स्ट्रेंथ ही डेव्हलप होते. आणि ज्या वेळेला आपण आयुष्यामध्ये समजा पुढील काळामध्ये आपण जायला लागतो ज्यावेळेला 25-30 नंतर, मग त्यावेळेला आपल्याला जास्त काम करणं किंवा जास्त एखाद्या याच्यावरती डेडिकेशन देणं आणि त्याच्यासाठी मग समजा आपल्याला चांगल्या फिटनेसची आवश्यकता पडते. ती फिटनेस ही मेंटल फिटनेस असेल, फिजिकल फिटनेस असेल किंवा इतर असेल, ही आपल्याला स्पोर्ट्सच्यामुळे भेटत असते. आणि म्हणून स्पोर्ट्स हा अत्यंत अविभाज्य असा आपल्या जीवनाचा भाग आहे. ह्या गोष्टीला प्राधान्य देऊनच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याच्याचबरोबर आपले प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब ह्यांनी या नवचषक घेण्याबद्दल सूचना केलेल्या होत्या आणि त्यानुसार या इथं पार पडत आहेत. मी आयोजक कमिटी विघ्नहर्ता बॅडमिंटन असोसिएशनचे काका भगत जोशीजी, मनोज भगतजी या सर्वांचं मी या इथं अभिनंदन करतो की आपण चांगल्या रीतीने आपण इथं आयोजित केलेले आहेत. खरोखरच सांगता आपल्याला मोठ्या संख्येची आपल्याला सवय इथे आहे आणि संख्या कमी आहे परंतु संख्येच्यापेक्षा दर्जाला जास्त महत्त्व आहे. आणि या इथं आपण खेळण्याची किती संधी देतो आहोत, जितकं आपण जास्त खेळणार आहोत तितकं आपण स्वतःला आपण सांगता तेवढा सांगता आपण स्वतःचा खेळ हा धारदार करणार आहोत, तर आपण त्याला पण जास्तीत जास्त महत्त्व द्या. जास्तीत जास्त सामने होतील याला आपण महत्त्व द्या, जेणेकरून चांगले खेळाडू इथं घडू शकतील आणि ते पुढं सांगता जाऊन नक्कीच सांगता त्याचा उपयोग स्वतःच्या आयुष्यामध्ये करू शकतील असा मला इथं विश्वास आहे.